काय कार्तिक जन्माला आली आहे, बाहेर पावसाचा आणि घरात यांचा फायदाच चालला नसता. आजीच्या पूजे करता फुलं नेऊन देते हा, तोपर्यंत तू सदू आणि दिगूला उठव, लवकर ये हा. ए मी स्नान करून येतो, तोपर्यंत चहा कर. पावडर संपली. संपली? अगं एवढ्या कशी संपली? चार दिवसापूर्वीच पुढे आणला होता ना. या घराला भस्मरोग झालाय की काय? काही आणलं आणलं की खा. पोरायत का ठोरायत? कोणाला ठोक? मुलांच्यावर कशाला चिडता? आपण चिमूट चिमूट आणायचं आणि संपलं म्हणजे मुलांच्यावर रागवायचं. काय बोल नकोस, मी तुझ्याकडे काही मागितलं की नंदाचा पाडा. गंगेचं पाणी पाताला सोन्याची घागर राटाला नाम
ये आली हो ना येऊन कसं चालेल आजी तुमची लाखोली पुरी व्हायला हवी ना की घ्या आज खूप फुलं मिळालेत की नाही आजी काल वळवाचा पाऊस पडून गेला होता ना म्हणून प्राजक्तच्या खाली नुसता सडा पडला होता घ्या असेच आण हा तर दिवस तुला म्हणजे माझी लाखोली पुरी होईल हो आणेन की बरं मी येते हा तुंगा हे बघ तुमच्या दिगूला पाठवून देतेस का आमच्याकडे माझं दळण आणायचं आहे हो पाठवीन की पाठव हा हो मास्टर किती उशिरा घड्याळ पाहिलं का अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं नोकरी करता का आमची थट्टा करता नाही काल पाऊस पडला त्याने घरात सगळीकडे कळलं जरा कौलं शाकारून घेतली म्हणून थोडा उशीर झाला ते काही समजू नका मला अहो गेल्या 15 दिवसाची खतावणी लिहायची अजून काम करता का झोपा करता नाही मालक पुन्हा नाही असं होणार जा कामाला लाग मालक हा हे परवाचे 50 रुपये आपल्या घर खर्चाचे म्हणून नावे टाकायचे का हो हो मालक मालक नंतर आधी काम नाही काल रात्री मुलगी पावसाने भिजलेली आहे जरा औषधासाठी एक रुपया मिळेल का हे नेहमीच आहे तुमचं हे घ्या लागा कामाला आता असं भांडायचं नाही म्हणून हो मग ऐकायचं नाही का सांग पुन्हा असं भांडणार नाही म्हणून नाही पुन्हा असं भांडणार नाही दिगू आता हास तू हास हास सदा त्याच्या अंगात सदरा घाल चल दिगू मी तुला सदरा घालतो चल तुंगा मुलांना जेवायला घेऊन ये आई तोंडी लावायला काय ग तोंडी लावायला ना हातात किंवा पोटत सदा पानावर बसल्यावर असं बोलायचं नाही आणि हे बघ दिगू जेवण झालं ना की आजीकडे जा त्यांचं दळण आणायचंय हा हो प्या बघू सगळे काय रे हे अरे बाबा तुझी बायको आताच आमच्या घरी पीठ उसन मगायला आली ती घरात दारिद्र्य आणि तुझी अशी चैन चालली आहे धन्य आहे बाबा बस चहा घेणारच का नाही हवा असला तर देतो पण उपदेश करू नकोस
माझ्या व्यथा तुला नाही कळायच्या. मुलं नव्हती त्यावेळी मी तुझ्यासारखाच उपदेश करत होतो. पण एकाची दोन पाचाची सहा झाली आणि जसजसे घरात पाळणे हलू लागले तसे दारिद्र्य अपमान उपासमार हे गरिबांचे देव माझ्या घरात मुक्कामाला आले. आता ते आयुष्यालाच पुरलेत माझ्या. बस राजा भाऊ याला एक चहा द्या. नको नको बाबा तुला चहा नको मला. नको तर नको. चुको घ्या चुको चुको घ्या चुको चुको घ्या चुको चुको घ्या चुको गोड चुको साखरेची चुको. ए चुकाले मोठा चिकू दे दहा पैशाला. दहा पैशाला म्हणजे हा घे दहा पैशाला. चुको घ्या चुको गोड चुको साखरेची चुको घडवाचे चुको. ए बाबा ए ए थांब जरा थांब भाई काय काय गडबड लावले. थांब काय कवचन ठेवले जरा बघू. ए बाबा असं काय करताय. चुको चुको घ्या चुको. ए चुकोला थांब जरा. ए चुको द्या थोड्या जरा. चार पैशाला. हा चार पैशाला. चुको घ्या चुको गोड चुको साखरेचे चुको चुको. बाकीचे पैसे पैसे घेऊन नंतर घेऊन जाते. चुको घ्या चुको गोड चुको चुको घ्या चुको. ए चुको वाला आज चुकू परत घे. आज तुम्हाला चुकू नको आणि माझे माझे पैसे परत दे. नको तर फेकून दे गटारात. पैसे परत मिळणार नाहीत. नाही रे बाबा असं करू नको. तू पैसे नाही दिलेस तर माझ्या माझ्यावर रागावे. ते मला काय सांगू नकोस. चुको घ्या चुको गोड चुको चुको घ्या चुको. अरे अरे तू अरे शिवराम ए शिवराम शिवराम ए शिवराम. कार्त्याने फेरीवाल्याचे पैसे चोरले. आज पैसे चोरले उद्या लोकांची घर फोडी. नाही कसे मग त्याच्या मुठीत. मग पैसे कुठून आणलेस. अक्का खर सांगतो आजीच्या दळणाच्या पैशातून मी एक चिक्कू घेतला. आजीला मी सांगणार होतो पण दळणाला पैसे कमी पडले म्हणून किरणवाला टपात येईना. मग मी गेलो चिक्कूवालाकडे. चिक्कू त्याने गाडी टाकला पण तो पैसे परत देईना म्हणून मी तेवढेच पैसे उचलले. त्याला का चोरी म्हणतात. नाही रे दिगू नाही याला चोरी म्हणत. आपण गरीब आहोत ना हीच यांच्या दृष्टीने मोठी चोरी झाली म्हणून त्याचे आळ घेत असतात आपल्यावर. सांगा भाऊ माझ्या दिगूनी चोरी केली का. नाही केली नाही पुरी. हां
झालं तुमचं खाऊन झालं आता आपण पलीकडच्या ओढ्यावर जाऊया हा चल गोटारा जाऊ चला या रे सगळ्यांनी चला पाणी किती किती छान आहे माहितीये अगदी अमृतासारखं गोड आहे त्या भाऊ सगळ्यांनी भूक लागली ग झोप लागली ना कशाला दिली तू अशी भूक देवा कांदा अशीच रेडी काही मागितले की नाही मन्नाचा फाळा भूके पुढे का जळे सर्व नाते जळे सर्व नाते भूके पुढे का जळे सर्व नाते जळे सर्व नाते भूकी मांजरी का पिला नाही खाते पिला नाही खाते संपलं दिसत नाही वाढवा सोरण कराव सान थोर किंवा सोरण कराव चला छोपा हा आता मी उद्या तुम्हाला सकाळी खिचडी करून वाढी ना खरंच वाढशील का खरंच वाढी ना झोपा
पोट देवा कशाला दिली तू अशी भूक देवा कशाला दिली तू अशी भूक देवा पाप पुण्य खोटे खरी पोट सेवा कशाला दिली तू मला लक्षात पण मी तरी काय करू पूर्वी आजारी म्हणून शेटजी करणे एक उपाय घेतला आणि उपाशी झोपले तो खूप वाटत सगळ्यांच्या पोटात जावं मन घट्ट करून गातो होतो फक्त जिवंत राहण्यासाठी खोड जगलं तर फांद्या वाजतील पण पोरानं काही शिक्षण त्यांनी काय अपराध केला आपल्या फुटी जन्म घेतला हा त्यांचा अपराध आणि उपाशी फुटी झोपावं लागतंय त्याची शिक्षा तुझ्या कामाचं बक्षीस बरं आजी मी जाते बरं का शिवराम हे शिवराम जरा इकडे मुकाट्याने माझे पैसे परत दे अरे थांब बाबा असा उतावळा होऊ नकोस मला आता वेळ नाही बघ गेले चार महिने नुसते तुझे वायदेच ऐकतोय अरे पण मी तरी काय करू अरे परिस्थितीने गांजलोय रे मी म्हणे गांजलोय मी एवढी खंडीवर पोरं जन्माला घालायला काय मीच सांगितलं होतं तुला अरे मास्तर अशी किती जणांची देणी करून ठेवलेत भाऊ माझ्या दुकानासमोर भांडण नको जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते रस्त्यावर जावा बरं इथं माझ्या इथे गिराक आहेत चल आपण घेतो ना बोले ते सात आले त्याची वंदावी पावले अक्काने किती देईन म्हटलं आणि दिली माझी नकारे बाबांनी पावलं बंधू सगळे मग कसं बाहेर आला होणार देणेकरी दुकानात काम करू देणार रस्त्यातून येऊ देणार आणि तुम्ही इकडे सगळ्या मजेत हादरत बसलात या पोरांचं एक जाऊन दे पण तुला तरी अक्कल असायला हवी होती आपण जरा ऐकून तरी घ्या तुंगा यांना पाठ दे ग मला नको तुझा पाठ आणि ताठ तुम्हाला सर्वांच्या पायी रस्त्यात माझा चांगलाच मानपान झाला मी तर तुला तरी रास वाटायला पाहिजे होती चुप कर द्या जीभ भर करून बोलतोस एका थोबाडाचे दोन थोबाडे करून टाकीन तुला काय पाहिजे काय उषा तुला नको तुंगा सावका जेव्हा
काय लागेल ते मागून घे. हे ग काय भरल्या ताटावर रडू नये बाळ. मावशी माझं कर्मस्थळी आहे का? मी कुठे आहे काय करते याच भान सुरत नाही मला. क्षमा कर मावशी मला. आमच्या नशिबी हेच, पण निदान तुझ्या घरातही डोळे ओले करायला नको होते मी. मावशी मी इथे सुग्रहास ठेवते. पण तुझ्या भावंडासाठी घास आडतोय ना तुंगाताई. पूस बघू डोळे, आमची आहे की नाही फार चांगली आहे. तुझ्या भावंडांना सुद्धा लाडू देईन. देईन हा उषा. तुंगा तुझ्या भावंडांच्या साठी हवं तेवढं बांधून दे ना. आता रडायचं नाही. जो बघू जो जो मावशी. तुंगा सुखी रहा. तुंगा मुलीच्या जाती जन्माला आली आहेस तू. लग्न कार्य व्हायचंय तुझ नीट शहाण्यासारखी वाग. पुन्हा अशी कुठं पळून जाऊ नकोस. नाही ना जाणार? नाही जाणार मावशी. तुझी आज्ञा पाळेन. खूप केलंस तू माझ्यासाठी, खूप माया केलीस तू माझ्यावर. आज किती दिवसांनी मी तुझ्या घरी भरल्यापोटी डेकर दिला. मावशी एक मागू. माग ना. माझं लग्न झालं ना की तुझ्या घरी चार दिवस माहेर वाशी म्हणून आणशील. आणेल आणेल आणेल. अहो त्याला उशीर होतोय, मुलीला लवकर बाहेर पाठवा. काका मला मुलगी म्हणाला, हे नातं जन्मभर ठेवा. उडी भगवंताची इच्छा असेल तर तसंही घडेल. काका तुमच्या रूपानेच भगवंत मला भेटला. आयुष्यवंत हो. तुम्हाला एक लक्षात ठेव, क्षुल्लक कारणावरून घराचा उंबरठा ओलांडायचा नसतो. पुढे अशी वागू नकोस. अहो ही तुमची लाडावलेली मुलगी घ्या तुमच्या ताड्यात. पुन्हा त्रास नको. तर तिकडे तो घेराशेट माझ्या आणि बोंबलत असेल. हिच्या पाई नोकरी जायची माझी. जातो मी. तुंगा कुठं गेली होतीस ग? माझ्या आयुष्याचीच लक्षण झाली. पण तुझी तरी हौस कधी पुरी होणार? जा जा घडी माझ्या.
मोक्षवंत हो, सुखी हो, अगदी नव्या नवरी सारखी दिसतेस. एकदा तुझ्या अंगाला हळद लागली ते सुटली नाही माझी बाई. हीच ना मुलगी. नमस्कार कर. ए पोरं चला हात मारे. मी हात मारेपर्यंत कुणी बाहेर यायचं नाही. तू जा हा. आता बोला गुंड बंद. मी काय बोलणार, तुम्हीच बोला. माझी मागणी काही फार नाही. पाच पांडव एवढे द्या की बस. म्हणजे जरा जास्त सुद्धा नाही का. जास्त हे कमी आहेत.
जाऊ द्या अहो चालू केलेलं सौदा मोडायचं नाही म्हणून आपलं आता कसं बोलला केव्हा देत आहे रक्कम रक्कम आता असं करूया उद्या पहाटेचं निघायचं उगीच गाजावाजे नको व्हायला घरी लग्नाची सगळी सिद्धता करून ठेवली आहे अहो रक्कम तुमच्या हातात देईन मगच भऱ्यावर चढेल मग तरी झालं बोलून चालून तुमचं वर पक्ष तुम्ही काय म्हणाल ते ऐकलं पाहिजे आता शेगावला जाऊन येतो तिथं माझी बहीण आहे तिला घरी पाठवून देतो आणि परत येतो काय चालेल ना थांबा अहो ऐकलत का जरा बाहेर आहे बरं पाहुणे जाऊन येतो म्हणताय बरं येतो एका काळजीतून सुटलो उद्यापासून खाणार एक तुम कमी झालं पण पोरीचा तरी विचार कर नक्षत्रासारखे पोर याच्या गळ्यात बांधणार तुम्ही अग अग मला हौस खरी या कुंभ पंताला चावई घडवून घेण्याची पण खरं सांगू तो 500 रुपये देणार आहे तेवढेच घरात येतील 500 रुपये जन्मभर का पुरणार आपल्याला नका नका पाप आहे पाप आहे अग अग मला एक कळत का नाही पण थोडे दिवस तरी उपासमार ठरेल तुंगाचा हा त्याग आपल्या कच्च्या बच्च्याला वरदान ठरेल हे पाप नाही सावित्री हे पाप नाही तुंगाचा बळी द्यायचा नाही नाही मला उपाशी मरू द्या पोरांना उपाशी मरू द्या 500 रुपयांसाठी माझ्या पोरीला अशी घरा बाहेर लोटू नका नाही नाही हे शक्य नाही हे शक्य नाही हे शक्य नाही हे लग्न मोडता येणं शक्य नाही सावित्री बाबाने तुझं लग्न बाहेर बसलेल्या म्हाताऱ्याशी ठरवलंय तो म्हणे तुझा नवरा मला नाही आवडला ते मला वाटलंच होत आई आई काय चाललं हो घरात मी तुम्हाला नकोशी झाली तर विरीत करतो त्या मला पण त्या खेरड्याच्या घरात मला बांधू नका सांग ना गाई सांग विचारते मला या घर घडेल ते पाहत पडेल ते सोसायच आई मी तुला सांगून ठेवते प्राण गेले तरी त्या खेळाशी मी लग्न करणार नाही कापडी कुत्रा आहे काय घाबरलो मी पण तुंगा कुठे आहे कुठे म्हणजे झोपली असेल आई अक्कात नाही काय करावं बाई कमाल आहे पुरेपूर गेली तरी कुठे रात्र नाही अंधार नाही परंतु गेली नसेल
काय पळाले म्हणता? मग आम्ही लग्नाची सगळी तयारी करून ठेवली आहे, भटजी सुद्धा सांगून ठेवलाय. तुम्ही काही काळजी करू नका, सकाळी निघायचं रे दुपारी निघू. सरण्याचे नाव कुंपरापर्यंत मी आणतो त्याला खेचून. पळाले असेल तर त्या पळाचे पंताकडेच गेले असणार. बघा भाऊ, तुम्ही झोपा. आमची कार्ती आली का इथे? कुठली कार्ती? इथं कुणीच आलेलं नाही. नाही कशी, मला पटकन ठाऊक आहे. तुम्हा इथंच आलेली आहे, तुम्ही तिला सटक लावून ठेवलेली आहे. ती दुसरीकडे जाईल कुठे? ते पहा सुराम भाऊ, तुम्ही आमच्यावर आरोप करता. नीट डोकं ठिकाणावर ठेवून बोला. डोकं अगदी ठिकाणावर आहे. तुम्हा इथंच आले, तुम्हीच लपून ठेवलीत तिला. मला तुमचं घर हुडकून बघायचं आहे. सर, पण माझ्या घरात शिरण्यापूर्वी तुम्हाला पोलिसांनी वॉरंट ठेवून यावं लागेल. माझा घात केला कार्तीनं आणि तुम्ही त्याला सामील झालात. एका जबाबदारीतून मुक्त होणार होतो पण तुम्ही आढळलात. तुम्ही दुष्ट आहात. तोंड सांभाळून बोला सुराम भाऊ, नाहीतर तुम्हाला गटांनी मारून बाहेर काढून देईन. आणि ही शोभा करून घ्यायची असेल तर मुकाट्यानं चालायला लागा. बरा बरा जातो, पण याचा परिणाम बरा होणार नाही. बजावून ठेवतो, नाही तुम्हाला हिंगा दाखवला तर नावचा शिवराम फाटी करणार. तुंगा, तुंगा, हे अरिस्टॉटल टर्ड आता पुढे काय? मी तुमच्या जवळच राहणार आहे काका. तुम्ही असल्यावर कोणाला कोणाची भीती वाटत नाही मला. तुंगा ते राहू दे ना आपल्याकडे, ती माझी वेणी फणी करेल हो ना ग, आणि छान छान गोष्टी हे सांगेल. नाही बाळानो, तुम्हाला ठेवून घेता येणार नाही. काका अहो, राहू द्या ना. तुंगा, व्यवहार तुझ्या माझ्या मनाप्रमाणे चालत नाहीत. तुला इथं ठेवून घेणं कायद्यानं गुन्हा आहे. मी सरकारी लफड्यात सापडेल. नको नको, तसं नको व्हायला. मी नाही राहणार इथे. मग काय करू तस? मी कोल्हापूरला जाईन, तिथे माझे एक काका आहे, मी त्यांच्याकडेच राहीन. मी घरी गेले ना तर माझा बाप जबरदस्तीने त्या थेरड्याच्या गळ्यात माळ घालायला लावेल. मी जाईन कोल्हापूरला, तुम्ही काळजी. सापडली का हो तुम्हाला? नाही सापडली. जीव देते ती जीव घेईन, तुझा माझा सगळ्यांचा. तशीच अवलक्षणी कार्ती. बरं झालं, असली पळपुटी पोरगी माझ्या घरात नांदली नसती. माझा पैसाही वाचला आणि मी पण वाचलो. तो पैसा घेऊन घाला दुसऱ्या कोणाचा तरी कमलावर, याचा स्वतःच्याच पोटाशी घेऊन बसा. जा म्हणता ना. जातो जातो. जातो ना. जीवन गेला असतात तर बरं झालं असत. नाही म्हणजे गाडी आता आहेच, घरी जातोच आहे मी. येऊ मग. या, आता ओळख झालीच आहे. पुन्हा कधी आलात तर या, म्हणजे यांची भेट होईल. हो हो, जरूर येईन की. तुंगा, जातो बरोबर. बाळाजी पंतांना सांगतो बरं का? तुंगा, का आलीस तू इथं? घर खायला उठलं म्हणून आले काकू. आता मी इथेच राहणार आहे, तुझ्या घरातलं काम सुद्धा करेन मी. अगं पण तू काही बोलू नकोस. तू ढकललीस तरी आता मी जाणार नाहीतरी तुझ्या घरात दुसरं कोण आहे पोरबा? तुंगा, मी पुत्रीक म्हणून साडी हिणवतात म्हणून तू सुद्धा असं बोलतेस? मला त्या अर्थाने म्हणायचं नव्हतं काकू. नात्यानं मी तुझी मुलगी नाही का? नात्यानं माझी मुलगी आहेस म्हणूनच उंबरठ्याच्या आत घेतली.
नाहीतर आल्या पावलीच परतवली असती. अगं खात्री होती म्हणूनच मी आले. काका कुठे गेलेत ग? सत्यनारायणाची पूजा सांगायला. सत्यनारायण दिवसा असतो काय? रात्री असतो. असू दे, पूजा करायला काही वेळ काळ लागत नाही, इकडे दिवसाच असतो. असं असं आमच्या कोकणात रात्री असतं ना म्हणून म्हटलं. बरोबर, दिवसा असू दे नाही तर रात्री असू दे, तुला काय करायचं? परसात भांड्याचा ढिगारा पडलाय, तो घास पाणी भर, हे यायच्या आत सगळी कामं उरकली पाहिजेत. रंगूबाई, आता रेवतीबाईंना बोलवा बघू. रेवती, अगं रेवती जरा बाहेर ये. काय काय? अगं तो पूजेचा नारळ घे. पदरा घ्या. मनोरथ पूर्ण असतो आयुष्य. कारवारी शास्त्री भावना सीधा द्या. हो हो, ते राहिलोच. सध्याच्या नव्या पैशामुळं आरतीत काय मिळत? खचून हे कृपया मोड मात्र ही. चला चला चला. एक दोन तीन चार पाच. शास्त्री भाऊ, ही पाचवी पूजा. हो, म्हणजे आणखी दोन झाल्या की बाईसाहेबांचं नाव फिटणार. हो. सखू सखू कशा? ए सखू. अरे सखू कुठे आहे? कामात आहे. असं मग बघ, शास्त्रीबांचा शिरा घेऊन ये. आणि बघ, वरती तुपाचा डबा आहे ना, तोही घेऊन ये. कशाला तू? असू द्या बाबा, असू द्या. असू द्या, असू द्या. इथं खूप आहे. शास्त्री बाबा, तुम्ही माझ्या कामाचं काय केलं? हे बघा, तुम्हाला मी गोत्र सांगितलंय, नातेवाईक सांगितले, तेवढं बघा बुवा. बघतो बघतो, अगदी लवकर बघतो. ह्या दोन पूजा पूर्ण व्हायच्या तुमचं शुभमंगल. अरे वा वा, एकदम छान. मंजुळा, आणि त्या जिरगे तांदूळ टाक. कशाला जिरगे तांदूळ? काय हो लखोबा, तुम्हाला इथे पगार किती मिळतो? पगार पगार हे बघा शास्त्री बुवा, लग्न झाल्यावर बायकोला सुखासुखी पोचता येईल इतकं नक्कीच मिळतं. अरे वा वा वा, मग इथं तुम्ही. ओ नाही, तुम्ही तुम्ही तू पाहि ना. छान छान. अहो आहे, तुंगा कुठे दिसत नाही? ती आहे परसात. आहे ना? ही एक नसती पिढात झालीये. अहो दुष्काळातून आलीये, घर काऊन दार तोंडी लावायची. अहो जरा हळू. हळू काय? मी तिला जास्त दिवस घरात ठेवून घेणार नाही, सांगून ठेवते. हो हो कळलं, पण जरा मला विचार तरी करायला सवड द्याल की नाही. शिवरामची पोर म्हणजे आपल्याला कोणी परकी नाहीये. भावाच्या पुलक्यानं नसती कटकट ठेवू नका घरात. हो हो घालूया, पण ते तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधूनच. आहे एक मुलगा माझ्या सपाट्यात. आणि खर्चाचं काय करणार? ते पाहू, खर्चाची काही काळजी करायला नको. तो सगळं काही करेल. मुलगा चांगला देखणाय, गोत्री जमते, आणि झाला तर आपला फायदाही होणार आहे. मग त्या मुलाला भेटा, दुपारी ठरवा आणि संध्याकाळी लग्न होईल का? बर, आज निपाणीला जातोय. कशाला? देसाईंच्याकडे होम हवं नाही. संध्याकाळी भेटतो त्या कारभाऱ्याला. कारभारी? हो, एका श्रीमंत बाईकडे तो कारभारी म्हणूनच आहे. खरंच? मग छान आहे की स्थळ आहे.
वाह शास्त्री बुआ, म्हणजे बैठकीला यायला सुरुवात का? अरे बाबा नाही, चालायचं चालायचं. अहो मी सुद्धा प्रथम फक्त देवपूजेला येत होतो, त्यानंतर एक एक काम करता करता कारभारे झालो. तुझं ठीक आहे, तुझ्यामुळं माझं हसं झालं बाबा, हसं झालं. अरे राम 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 राम, काय रे तुझी ती बाई काय झालो? अरे तिनं मला कृष्ण काय केलं, आपण राधा काय झाली, हसायला काय झालं? अहो भाग्यवान आहात तुम्ही. भाग्यवान? हो, रेवती बाईचा नुसता स्पर्श व्हावा म्हणून लोक हजारो रुपये ओततात, तवला जादा म्हणतात त्याला. म्हणू दे बाबा म्हणू दे, आम्हाला काय त्याच. रामरक्षा ज्ञानेश्वरी हेच आमचं काव्य, हेच आमचं संगीत. जाऊ दे, झालं गेलं गंगेला मिळालं. मी मुद्दाम तुला भेटायला आलो होतो. मला? हो हो, तुला खाल्लेल्या तुपाला जागावं म्हणून. म्हणजे पाहिलीत कुठे मुलगी? अरे बाबा तेवढ्यासाठी तर मी इथे धडपडत आलो. मग मुलगी कशी आहे? सारंगी सारखी, तबला सारखी, कटक्या सारखी? अरे साक्षात वृंदावनातल्या तुळशी सारखी. अरे वा, मग बोला वधू परीक्षेची बैठक कधी? उद्या आमच्या घरी. हा, कपडे चांगले करून ये. चकास. आमच्या हिनं जावयाकडे बघतच राहिलं पाहिजे. म्हणजे ती तुमची पुतणी कालच इथे आली? शास्त्री भाऊ, इतकं का मी चांगला आहे तुमच्या सारख्याला कणव यायला? त्याच्यावर आपण उद्या बोलू. बाबरे वाजायला लागलं. हा पाहता काय? तेच पाहतोय, वधू परीक्षा कोणाची आहे ती, तुझी का तुंगाची? असू दे, मी साडी द्या तिला. बरोबर, घे बाय ही नेस आणि लवकर ये. भू अगदी छटके पट. हा, ही माळ द्या तिला. ही माळ घ्या. लवकर. ए, ही जर त्यांना पसंत पडली तर शिवरामाचं भाग्य फळफळलं म्हणून समज. अगं असलं स्थळ मिळायला भाग्य लागत भाग्य. ओ आले वाटत लवकर. हो हो, आले. चल चल चल. माझ्या मागा कुठं? नाही नाही, तिकडे जा तुंगा. आवड लवकर या या या. काय पाहिजे? ऐकलं का? अहो जा मुलीला बाहेर पाठवा. मला वाटलं तुम्ही येता की नाही. नाही, दुपारी मी रिकाम असणार. हो नाही, मग काय हरकत नाही, बरं झालं आलं. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचार. मी आता मी काय विचारणार? विचार. नाव काय? तुंगभद्रा. भावंड किती? पाच. छान छान, त्यांना जाऊ द्या. काय जाऊ द्या? नाही विचारा ना, आणखी काय विचारा. ठीक आहे जा बा. जा चहा लवकर पाठवा. लखो बा जरा बाहेर येत. चला ना. काय कारभारी मुलगी पसंत? हो एकदम पसंत. छान. ¡Ay,
आई लवकर फोड फोड लवकर रूप सौभाग्य आई तुंगाचा चरणी मस्तक ठेवून शिरस अष्टांग नमस्कार मी पळून गेल्यामुळे तू माझी काळजी करत बसली अशी मी कोल्हापूर मुक्कामी तिथरूप काकांच्या घरी आहे विशेष म्हणजे काकांनी अरे आपलं अक्काचं लग्न ठरलं लग्न ठरलं पण कुणाला सांगायचं नाही कुणा कुणाला सुद्धा सांगायचं नाही कुणा कुणाला सांगायचं नाही हे सांगायचं नाही कुणाला तू पण नाही सांगायचं तू पण नाही चिंगे कुणाला सांगायचं नाही बर का चिंगे चिंगे काय बाबा जरा कोली दान बघू काय का थांबलीस का बाबा एक गंमत आहे गंमत कसली पण तुम्हाला कळलं तर अक्का रडेल अक्का रडेल सांग सांग काय पण कुणाला सांगू नका हा नाही नाही सांगणार सांग आपल्या अक्काचं लग्न ठरलंय पत्र सुद्धा आलंय हे धंदे चालले काय पत्र कुठं आहे पत्र तुंगाचं पत्र दे दे म्हणतो ना का म्हणजे तुम्हाला माहित होतं ही कार्यची कुठं आहे ती मला मात्र उगीन थोपा करायला लावत होता एक शब्द मान नकोस मग जायचं ना लग्नाला हा हा अरे जायचं ना लग्नाला परसात पैशाचं धाड लावलंय तोडतो आणि जाऊया कुणी जायचं नाही लग्नाला तुंगी आम्हाला नेली जन्मभर कोण पाहणार नाही तिचा मुलगी माझी आणि हा पाळ्या लग्न लावून देतो काय वय तरी नक्षत्रासारखी पोर हा डोम कावळ्याच्या गळ्यात पडली असते एखाद्याच नशीब आलास बाबा दोन्ही जे 4 हात झाले बर झालं घरात शिजवायला हक्काच माणूस झालं आले ह काय नाव आहे हो तुमचं तुंगभद्र किती छान आहे आणि गाव हो बाजूला माग इकडे बघ बाई रिष्टमिष्ट आल्या गेल्याची पापीचंदाची भूताखिताची झाडा झुडपाची गुरावासरांची घरातल्यांची बाहेरल्यांची कुणाची दृष्ट झाली असेल तर तीन तिकडल्या माती पडू दे हसायला काय झालं ग याच्या घरात चूल कुठली असणार हो पण काकू आता उद्या उद्या आणतो ना आण उद्या नाही तर म्हणतात ना आलं कानावर आणि सोडलं रानावर असं नको करूस चला आता नाव घेतलं पाहिजे ना उखाड्या घेतलं पाहिजे बोला ना 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 आता कुठे निघालास बाहेर काम आहे ना महत्वाचं म्हणजे काम आहे ना महत्वाचं म्हणतात ना वेळ ना वकावत आणि गाढव गेलं बुक बाळासाहेब आज काय बैठक वगैरे काय आहे की नाही आहे ना बसा हा बाळासाहेब लक्याला बायको बाकी फर्स्ट क्लास मिळाली काय सांगताय फर्स्ट क्लास मला वाटलं असतो येणारच नाही आलो झालं
घरात गेलो तू चाळीतल्या बायकांची ही गर्दी का पहिल्याच दिवशी बायको हकल वाटत मी म्हणालो लख्या मुलखा वेगळा माणूस आहेस बघ बर जा चहा घेऊन ये हो आणतो ना आणि हे बघ संध्याकाळी नवऱ्याला करंडा आणायला सांग रोजच्या रोज का सहभाग केल्याने मागून घेणार आहेस म्हणतात ना चावल्याशिवाय गिळत नाही आणि बोलल्याशिवाय समजत नाही आणि लखुला म्हणावं आता तरी वेळच्या वेळी घरी येणार ला दिवस रात्र त्या नायकिनीच्या घरी पडलेला असेल अग खरंच तो नायकिनीच्या घरी नोकरीला आहे माझे काका तर म्हणत होते हे का श्रीमंत बाईच्या घरी कारभारी आहेत म्हणून कारभारी कसला अगं हारकाम्या हुजरे आहे पेटीत आपला उतरीत असेल अगं साजिदना बनलाय तिचा ए तुंगा रडतेस काय झालं ग रात्री मला यायला झालंय म्हणून ए बाई उगाच रडू नकोस नाही तर चाळीत आफवटायची मी तुला मारलं म्हणून मारलं असत तरी चाललं असत पण काय तुम्ही एका नायकणीकडे हरकाम्या हुजऱ्या म्हणून काम करता हे मला नाही आवडणार कोणी सांगितलं तुला कोणी का सांगे ना पण खरं आहे ना हे मी हरकाम्या हुजऱ्या नाही कारभारी आहे तिचा पण मी म्हणते तुम्ही दुसरी नोकरी का नाही बघत दुसरी नोकरी नोकऱ्या कशा पाठीवर पडलेत की काय तुला अन्न वस्त्रा कमी पडत तर बोल बायकाने नसत्या गोष्टीत लक्ष घालू नये शक्य नाही हे बायको म्हणजे घर कामाला आणलेला जीव वाटला काय तुम्हाला आता जास्त बोलशील तर तोंड फोडून देईन फोडा मला काय वाटेल ते करा पण मी ही नोकरी तुम्हाला करू देणार नाही काय करणार आहेस काय करीन तुमच्या पायाशी डोकापतून जीव देईन मी देवा देवा काय तुंगा 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 शांत हो तुंगा हे बघ मी दुसरी नोकरी बघण्याचा प्रयत्न करेन मग तर झालं अगदी खरं तुम्ही माझं ऐकणार हो या राणीचा हा राजा ऐकणार आता हस बघ हस ना हस नमस्कार बाई सर अरे लखो बाईंचा काय निरोप नाही मी त्यासाठी नाही आलो मग मी आता बाईंच्याकडे जात नाही मला आपल्याकडे नोकरी मिळेल का आणि ते रे कसली सांगाल ते करेन सांगाल ते काम करेन अरे वेड्या सुखासुखीची नोकरी सोडून आमच्या कारखान्यात हात आणि तोंड काळे करून येणार सांगेन मी बाईंना तुझा पगार वाढवायला बाईना सांग आज पैसे मिळणार नाहीत म्हणून दोन तीन दिवसात पाठवून देतो मी त्यासाठी आलोच नाही मग मला तुमच्याकडे नोकरी ठेवता का माझ्या इथे हो ती खडी सुद्धा फोडेन मी अरे तुझ्या नाजूक हाताने नाही जमायचं ते तुला आहे तीच नोकरी ठीक आहे अरे एवढा रंगोबाईचा कारभार आहे तू म्हणजे केवढं मोठं भाग येत तुझं हा जा जा जा
काही जमलं का कामाचं? माझ्यामुळे तुला त्रास. असं का म्हटलं तुम्ही? यापेक्षाही हालात दिवस काढलेत मी, म्हणून सत्य सोडलं नाही. उद्या पुन्हा प्रयत्न करा. झोपात बरीच रात्र झाली. तुंगा काय? तुंगा आज आज तू इथंच थांब ना. तुम्ही मला कबूल केले, तुम्हाला नोकरी मिळत नाही तोपर्यंत मी तुमची बायको नाही. अगं पण दिवसभराचा सगळा मनस्ताप विसरायला हेच आहे. गरिबीत हे सांभाळायचं असतं. आमच्या शेजारी काजी होत्या, त्या नेहमी सगळ्यांना सांगायच्या की संसार हा एक यज्ञ आणि या यज्ञात अनेक सुखांची आहुती द्यावी लागते. पण तुम्हाला मी जे लग्न केले ते सुख? लग्न म्हणजे हे सुख आहे असं का समजता तुम्ही? मी सारं काही पाहिलंय म्हणून सांगते. उद्या तुम्हाला नोकरी मिळेल, मग सारी सुख तुमच्या पुढे आपोआप येतील. Okay.
चचे अग मला एका कारखान्यात नोकरी मिळाली. दिवस आणि रात्री सुद्धा पळे असते. हे बघ ऍडव्हान्स सुद्धा मिळाला. हे बघ खरं वा देवा ऐकलास रे माझा धावा. बोला राणी साहेब, आता या पैशाचं काय काय आणणार आपण सांगू. प्रथम एक तुळशी वृंदावन आणि एक चूल. संसारात चुलीशिवाय शोभा नाही. आणखीन एक गोष्ट. कोणती सांगू? सांगू सांगा ना. सांगू सांगा ना. अहो अरे हो फेब्रुवारी म्हणजे आमच्या लग्नाला फक्त एकच महिना. मार्च एप्रिल मे जून. काकू ए काकू कोण आहे? अगं मी आहे. अगं मग अशी दारातूनच काय हाक मारतेस? ये ना. काका कुठे दिसत नाहीत ते ग? बाहेर गेलेत. हे घे. हे काय? गुळाच्या पोळ्या. अगं आज मला खाव्याशे वाटलंय. अगं वा अगं वा. अगं बघ तरी माझ्या आजची चव. गणीला चारा सुद्धा नाही कुणी टाकला. हे बघ तुझे काका आले. साधी काम पण ते सुद्धा सांगावी लागत. हा कोण तुंगा? अरे वा 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 अगदी आलाप गेला. काय नाही आता मला लखोबा भेटला. म्हणजे तुम्ही त्यांच्या कारखान्यात गेला होता? कसला हो कारखाना? रंगूबाईचं घर म्हणजे कारखाना. कोणी सांगितलं तुला? म्हणजे अजूनही रंगूकडेच नोकरी करतात? हो दुसरीकडे जाणार कुठे. खरंय काकू येते मी. आली काय गेले काय? काय कार्टी बदलली हो? तुंगा ए तुंगा काय आणले? गुलाबी पावडर तुझ्या गोऱ्या गालावर खूपच खुलून दिसे. घे ना. ए काय ती बोल ना. अशी रडकी सुरत नको घेऊ. मला नाही आवडत. कारखान्याच्या नावाखाली तुम्ही रंगूकडे नोकरी करता. खरं आहे ना हे? बोला बोला ना. हो खरं आहे. मग काय किरियस मला फसवत आलात? तू माझी बायको आहेस म्हणून तुझ्या चुलत्याच्या नाकावर टिचून 300 रुपये मोजत मी.
काकांनी मला 300 रुपये देऊन विकले. काकू आज सकाळपासून फिरल्यासारखं होत होत, अजूनही तोंडाला पाणी सुटतंय. कालपासून अन्नावर सा वासना नाही माझी. अगं हो 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 आलं लक्षात, म्हणूनच आता तू हसायचं लाजायचं. हे बघ लखवाला ना, म्हणजे त्याला साखर आणायला सांग, घाबरायचं काही कारण नाही. अगं आता तू आई होणार आहेस. आई आई? अगं हे काय काकू, माझं माहेर पाहिलं की कळेल तुम्हाला मी का रडते. नाही नाही काकू, अशा संसारात मला आत्ताच आई व्हायचं नाही. मला फसून आई पडणार नाही. काही नाही, माणूस जन्माला आलो की देवानं जे जे नशिबात लिहिलं असेल ते भोगलं. नाही नाही, देवाच्या नावाखाली माणसं हे असं करतात. असा वेडा विचार करू नकोस. हे बघ आता तुला झोपलं पाहिजे, मी आहे जवळ. तू आता झोप बरं, शांतपणानं झोप. झोप म्हणते ना. मी आले तर घरात लावरून. कोण आहे? आई दुर्गा. आई दुर्गा पुरी. आई ये बैस आणि माझ्या लग्नाला का नाही आलीस? ते तुला माहितच आहे ग पुरी. तुझ्या आईची भेट. ही मातीचे चित्र मला भेट. हो, तुझ्या भावंडांची आठवण आहे. तू ज्या मातीत जन्मलीस त्याचीच आहे ती. त्याचा नीट सांभाळ कर पुरी. आई तुझा आशीर्वाद पाठीशी असल्यावर सारं काही नीट होईल. आईचा आशीर्वाद सदैव पाठीशी असतो पुरी. पण सांभाळ, तुझा जन्म झाल्यापासून 6 वर्षाचा पाळणा कधी थांबला नाही ग. तुझ्या वडिलांना हे कळत होत पण उमरला मात्र कधीच नाही ग. हे सांगायला तुम्ही थालीस? हो, निदान तुझ्या वाटेला तरी हे भोग येऊ देऊ नकोस पुरे, येऊ देऊ नकोस. आई तुंगा, अगं तुला मी स्वस्त पडून राहायला सांगितलं होतं ना. मी आत्ताच उठले काकू, स्वप्नात आई आली होती. हो आई आली होती? काय म्हणाली? काय सांगणार, आपलेच भोग सांगितले तिनं. काही घाबरू नकोस, दिवसा पडलेल्या स्वप्नावर का कोणी विश्वास ठेवतो? तू स्वस्त पडून राहा बघू. जो
या करवरी किती आहे बैसब लागलेत की ओरडायला ओरडू देत नेहमीच आहे सवय झाली आता मला लखू आज तुला लवकर यायला सांगितलं होतं ना बाजारात जा आणि रवा पिठी घेऊन येताना साखरेची चौकशी कर जा सांगते ना ऐकू येत नाही पण बाई जे काही बोलायचं असेल ते लवकर बोलता हो बाई दिवाळी अगदी जवळ आहे हो माहिती आहे मला म्हणून तर आता तुला बाजार करायला सांगितला बाई मला थोडे पैसे देते का दिवाळीसाठी वा लखू रोज नवी सबब आज काय लग्न परवा काय बायकोचे डोहाळे आणि आता दिवाळी दिवाळी दिवशी इथून फराळाचे घेऊन जा पैसे मिळणार नाही कळलं काळ करतो काय काकू कसला विचार करतेस ग सणासुदीचा परवा भाऊ बीच आहे ना मला माझ्या भावंडांची आठवण आली यावेळी काय करत असतील बिचारी कुणाश तो अगं मग लखू आला म्हणजे विचार त्याला आणि जाऊन या दोघ जण नाहीतरी पहिल्या देवा सणाला जायचंच असतं तुझ्या आईलाही बरं वाटेल तेवढं कुठे आहे तिचं भाग्य यांची असली काम गेले 3 दिवस घराकडे सुद्धा फिरकले नाही आता कसला विचार करतेस त्याचा पदरी पडलं द्वाड आणि हसून करावं गाड चल नाही रात्री अशी एकटी दुपटी बसू दे भरले सरली बोर आहेस तू चल बर भाऊबीजीला अक्काला ओवाळे म्हणून मी एवढ्या सुपाऱ्या घातल्या होत्या आई मी सुद्धा कितीतरी सुपाऱ्या गोळा करून ठेवले आहेत एका भाऊबीजीसाठी अक्काला पत्र लिहि इकडची सर्व खुशाली कळव तिला पण मी आजारी असल्याचं कळव नको सर नसते पोरगी मनात सुरेल तुंगा आज दिवाळी पाडवा आज बायकोनं नवऱ्याला ओवाळायचं असतं ही साडी नेस आणि आरती करून ओवाळ मला
आज तुला मी ओवाळणी घालणार आहे ती या नोटांच्या पुडक्याची. एवढे पैसे कुठले का? अगं माझं शेत होतो ना ते विकून टाकलं. गेले 4 दिवस मी तिकडच होतो. रंगूची नोकरी सोडली. तुंगा आपण तुझ्या गावी जाऊया. आता भाऊबी झाले ना. खरं अगदी खरं. माझ्या मनातलं बोललात बघा. ए पुढाय तुझ्या गावीचं मी छक्क पिके दुकान थाटणार आहे. मी पण तू आटप लवकर उगाच वेळ घालू नको. मी आलोच बरं का तुझ्या भावंडाना कपडे आणि आईला साडी घेऊन येतो. बरं येऊ आलोच बरं. लवकर या हा. बिलगुन म्हण दे मला पैठणी. बिलगुन म्हण दे मला जानकी. वनवास गो संपला संपला. बिलगुन म्हण दे मला पैठणी. बिलगुन म्हण दे मला. चोरल्या आणि सराफ कट्ट्यावर विकल्या असा संशय आहे मला. काय किती पैसे मिळाले त्याला मला माहिती नाही. पण त्यांच्याकडे नोटांचं पुडकं मात्र होत. एवढे पैसे कुठून आणले विचारा नाही तुम्ही त्याला.
विचारलं पण ते मला म्हणाले की गावाकडचं एक शेत विकलं म्हणून. असं काय काशी अकरा कोणी तपास कर. पण मी सांगते ना ते खोलीत नाहीयेत म्हणून. साहेब आत कोणी नाही. अस इथल्या सामानाची झडती यावर. बाई चोरीत सामील आहेत वाटत. मी आणि चोरीत सामील काय बोलताय साहेब. आता काय बोलायचं ते तिथं दाशा अकरा तिला घेऊन चला चौक आणि 555 तुम्ही इथंच थांबा. तो लखो येणे शक्यता आहे. बाई बोला तुमचा नवरा कुठे आहे. बोला म्हणतो ना. मला माहिती नाही साहेब. मला हे उत्तर नको आहे. निराळ काहीतरी सांगा. निराळ काय मी सांगू. तुम्हाला सांगावं लागेल. बऱ्या बोलानं सांगा नाही तर इथे खितपत पडावं लागेल. नाही हो साहेब मला खरंच काही माहिती नाही. साहेब मला मारणार. मारा पण माझ्या पोटावर मारू नका. पाठीवर मारा. बाई काय साहेब. दुर्दैव तुमचं. तुमचं काही गुन्हा नाही. द्याय ना सोड. येस सर. मी गावी गेले म्हणून रागवलात. आता मी कुठे जाणार नाही. हा तुमच्या जवळच राहणार आहे मी. बिगू बिगू ये ना रे माझ्याकडे. गोटिया ये सोन्या. अरे ये ना चिंगेश्री. अरे या ना दोघ जण. गोटिया मी किन तुझ्याकडे खाऊ आणणार. हा आणि हे पहा हे तुमच्याकडे कपडे. हा आणि ही आई कडे साडी. आई कुठे आली. आई ए आई. काय झालं रे. कुठे गेली आपली आई. हा काय झालं आईला. आई देवा घरी गेली. आई कुठे गेली ग. आईला बाळ होणार होत पण तेही झालं नाही. बाळासकट आई देवा घरी गेली का. आजी म्हणत होती आईच 12 करायच पण ते झालं नाही. काय किती दुर्दैवी रे आपली आई. जिवंतपणी हाल अपेष्ट. आणि या वणव्यातून सुटल्यावर तिला 4 घास म्हणून सुद्धा नैवेद्य मिळाला नाही. काय झालं आई.
मी तुला भेटायला आलो ताई. काय झालं गं? घरातला सोन्यासारखा माणूस गेला आणि तुमचं आपलं विड्या फुगडं चालूच आहे. काय करू म्हणतेस? खरंच काय करायचं उरलंय तुम्हाला? जे करायचं ते केलं. स्वतःच्या सुखासाठी माझ्या आईचा बळी घेतला. गर्भारपण आणि बाळणपणाच्या चक्रात पिजून खडलं. स्वतःच्या परिस्थितीचाही विचार न करता इतक्या पोरांना जन्म दिला. एक दिवस मोकळे पडायला कधी बसली नाही आणि मोकळ्या अंगानं कुठे गेली नाही. माझ्या आयुष्याला 3-13 झाले. कच्च्या बच्च्यांनी स्वतःच कथोडा. बोला बाबा बोला, काय करायचं ठरवलंय तुम्ही या पोरांचं? काय करणार? काय करणार? खरंच काय करणार? आई तू बळी गेलीस का? तुझ्या दीरावर मी माहेरी आले. तुझ्या पदराखाली तोंड लपवून पोट भरडणार होते मी. तूच निघून गेली. आता मी कुणाच्या तोंडाकडे पाहू? आई तुझ्या आयुष्यात ज्या चुका झाल्या ना त्या मी कधीच करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही. मी ओरडून जगाला सांगेन की नेटका संसार करायचा असेल तर मुलांचा लोंढा थांबव. मी तुला वचन देते आई, तुझ्या मागे माझ्या भावंडांची मी कसली सांभाळ होऊ देणार नाही. त्यांच्याकरता मी झिजेन मरेल काय वाटेल ते करीन, पण दोन घास त्या पोरांच्या तोंडात खाली. दोन घास त्या पोरांच्या तोंडात खाली. दे त्याला दे. सदू लावताना पानं बघून लाव. हा हे बघ दिव बाळा, हा भिंडा एवढा रामागुरवाला दे. हा जा आणि येताना पैसे पण आणू, मागू नकोस, त्यांनी दिले तर आहे. जा लवकर. हा जय श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव म्हणून का माझा छळ मांडलाय तुम्ही? हळू बोल हळू बोल, पोलीस माझ्या मागावर असतील. तुम्ही इथून जा. जा म्हणते ना. जाईन, दिवसभर बाहेर कुठेतरी तोंड लपेन, रात्री झोपायला इथे येईन. कोण का दाटेन गाय ना? तुमचे जावई चोरी करून फरारी झाले, पोलीस मागावर आहे त्यांच्या. यांच्यापाई मला एक रात्र पोलिसांच्या कोठडीत राहावं लागलं. मग काय बिघडलं त्यात? आणि माझ्यावर चैन केलीस तेव्हा? चैन आग लावा तुमच्या त्या चैनीला. अहो तुमचा वाद विवाद नको इथे, तुम्ही इथून चालायला लागा. सासरी बुवा नीट विचार करून बोला. अहो अन्नाला महागात तुम्ही, निदान या घडीला तरी मी श्रीमंत आहे आज. घ्या धान्य आणायचं आणि बघा दोन पिढ्यांची बंडलं आणा, एक तुमच्यासाठी एक मला. आणतो आणतो. फेकू नाही ते पैसे. ते पैसे नाही, 200 दे. असो दे, ते पचवायचं सामर्थ्य आहे माझ्या अंगात.
तुम्ही दोघे मिळून जीव घ्या आता माझा. तिला बोलू देव, तुम्ही या आपण मस्त जेवण करू. आज फक्त पेज हा ब उद्या झगास पुरी भाजी बनवायला होतो. या या चला. मावशी मावशी दारू बनव. मावशी 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 मी तुंगा भाटीकरांची काका. तुंगा या आती. अहो ही तुंगा आली. तुंगा तुझं लग्न झालेलं ऐकलं. अगो बाई भरल्या दिवसाची दिसते आणि हा गो काय अगोचारपणा अशी रात्रीची एकटी आलीस भूता खेतानी झपाटलं असतं. मावशी माझं कौतुक करायची वेळ नाही काका, लवकर माझ्या घरी चला. अगं घरी म्हणजे कुठं? माझ्या माहेरी. भयानक प्रसंग गुजरला आमच्यावर. थांब अशी जाऊ नको, मी दूध घेऊन येते. थांबा तू बस पोवा अगोदर बैस. चोर शिरला आमच्या घरात. मुद्दे मला सकट घरी आलाय. आमचे बाबाही सामील झाले त्याला. कसं करून आम्हाला या आरिष्टातून वाचवा काका. चोर आलो ग. घे. खरंच नव्हते मला. घे घे म्हणते ना. घे. तुंगा कुठे गेली काही कळत नाही. जाईल कुठे मागायच्या तुरी. शेजारच्या आजीकडे झोपली असेल. कोल्हापूरच्या पोलिसांना हवा असलेलं लखू सोडून टाके. पकडा त्याला. चला आता गडबड नको. हे एकटं येणार नाही. आमच्या सासरे भाऊ घ्या ना बरोबर. अहो त्यांच्या खिशात सुद्धा चोरीच्याच नोटा आहेत. अहो नको. अहो मी कुटुंबवत्सल माणूस आहे. अहो माझे कच्चे बच्चे उघडी पडतील. तुम्हाला काय सांगायचं असेल ते गेटावर सांगा त्याला. चांडाळणी नवऱ्याला तुंगत टाका निघालीस काय? कुठे फेडशील पाप. शूटाला घेतो समाचार तुझा. चाल तुंगा तो काय म्हणाला. तो तुझा नवरा आहे. होय काका दुर्दैवाने हे खरंय. केवढं दिव्य केलंस पुरी. दिव्य असले कदाचित. आजवर अनेक दिव्यातून जळत होरपळत इथवर आले मी. पण हे घडलं वेगळंच. मन घट्ट केलं दगडासारखं. मी चौकशी केली काका. वर्ष दीड वर्षापेक्षा अधिक शिक्षा होणार नाही त्यांना. त्यानंतर उजळ माथ्यानं त्यांना जगात वावरता येईल. अनुभवानं शहाणपण आलं तर आयुष्याचा नवा मार्ग चोखळता येईल. तुम्ही गंभीर का काका? चुकलं माझं काही? नाही पुरी. तुझ्या वयाची पोर एवढा विचार करू शकते याचं नवल वाटलं मला म्हणून मी गंभीर झालो. पुढे काय करायचं ठरवलंयस तू? ठरवून तसं थोडंच घडतं काही. पण बाबा आणि हे येईपर्यंत घरी कामधाम करून मी गुजराण करीन. ते इतकं सोपं नाही पुरी. शरीराच्या हालानं मन ही मरत माणसाच. माझं मरून जिवंत झालंय. तुमच्या आशीर्वादानं मी ते करीन. आजकालच्या या जगात स्त्रीचं एकाकी राहणं खेड्यात सुद्धा सुरक्षित नाही. तू माझ्या बरोबर चल. माझ्या भावंडांना पोरक करून मी मात्र तसं मुळीच नाही. देवाच्या दयेनं मी सर्वांचा सांभाळ करू शकतो. नाही काका नाही. तुमच्या औदार्याचा ऊस अमृतासारखा गोड आहे. पण मी तुम्हाला सकट खाणार नाही. माझा आधार आहे तुमची माया. तुंगा तुझ्या जिद्दीचं मी कौतुक करतो. पण काही काम धंदा मिळेपर्यंत हे जवळते. रागावू नका काका. फुकट सोय झाली म्हणजे मी आणि माझी पावंड आयती हो. आणि शरीराबरोबर मनाला ही मरगळ आली की ती मरेपर्यंत जात नाही. माझ्या हक्काचा हिस्सा मावशी जवळ ठेवा. मी तो खे. तुंगा तुझ्यासारख्या लहान मुलीला येतं कुठं? अनुभवान
आणि तुमच्या सारख्यांच्या उदाहरणानं काका तुमचं थोरपण आम्ही लहान जाणतो. ठीक आहे, पण तुम्हाला तुझं बाळणपण माझ्याच घरी झालं पाहिजे. तू माझी धर्मकन्या आहेस. याचा मला अभिमान आहे काका. याच काय जन्मजन्मीची मी आहे. बर येऊ मी. नमस्कार करेन. उठा उठा, शहाण्या मुलासारखे वागा, अक्काला त्रास देऊ नका. काका मावशीना माझा दंडोत सांगा आणि मला आशीर्वाद द्या. त्याच बळावर मी वाट चाले. तुंगा भगवंताने तुझी परीक्षा पाहिली, तेच तुझी इच्छा पूर्ण करते. येतो आहे मी.